अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जामनेर शाखेच्या वतीने सालाबादाप्रमाणे यंदाही 777 फूट भव्य तिरंगा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते। या तिरंगा पदयात्रेला राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार गिरीश महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती। नामदार महाजन यांच्या हस्ते ABVP ध्वज दाखवत पदयात्रेची कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय जामनेर येथून सुरुवात करण्यात आली। वंदे मातरम, भारत माता की जय अशा घोषणा देत ही रॅली निघाली। यामध्ये शहरातील कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय जामनेर, ज्ञानगंगा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जामनेर, इंदिराबाई ललवाणी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जामनेर, कन्या प्राथमिक व उच्च प्राथमिक विद्यालय, GM नर्सिंग कॉलेज, न्यू इंग्लिश स्कूल या महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, शहरातील नागरिक यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला। जवळपास 4000 विद्यार्थी व नागरिक या तिरंगा पदयात्रेत सहभागी झाले होते। तर जामनेर शहरातील गांधी चौक येथे राष्ट्रगीताने या तिरंगा पदयात्रेचा समारोप करण्यात आला। समारोपाप्रसंगी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद देवगिरी प्रदेश मंत्री नागेश गलांडे यांनी विद्यार्थी परिषदेची मांडणी केली व 75 वर्षांच्या ज्वलंत इतिहासाची माहिती उपस्थित विद्यार्थ्यांना सांगितली। तिरंगा मंचावर उपस्थित प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार गिरीश महाजन, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद देवगिरी प्रदेश मंत्री नागेश गलांडे, जामनेर शहर मंत्री अजय सपकाळ, कार्यक्रम प्रमुख प्रशांत गव्हाळ उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाग्यश्री पाटील व आभार शहर मंत्री अजय सपकाळ यांनी मानले। तिरंगा पदयात्रेचे नियंत्रण समिती सदस्य पवन बावीसकर, पूजा तळेकर, यश पर्वते, कार्तिक सलोरिया, नंदिनी भोई, पूनम सूर्यवंशी व अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्त्यांनी केले। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे 777 फुटाचा तिरंगा रॅली ह्या जामनेर शहरामध्ये भव्य दिव्य यात्रा या ठिकाणी काढण्यात आलेला आहे। तसेच या रॅलीमध्ये राज्याचे मंत्री माननीय गिरीशभाऊ महाजन यांनी सुद्धा या रॅलीमध्ये सहभाग घेतलेला आहे। तर याच्या संदर्भातील माहिती आपण गिरीशभाऊ महाजन यांच्याकडूनही जाणून घेणार। आज 14 ऑगस्ट, उद्या 15 ऑगस्ट आपण आपला स्वातंत्र्य दिन या ठिकाणी साजरा करतो आहोत। मला देशभरामध्ये अतिशय उत्साहामध्ये जल्लोषामध्ये हा स्वातंत्र्य दिन आपण साजरा करत आहोत। आज 14 ऑगस्टला एक मोठी भव्य तिरंगा रॅली या ठिकाणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे सालाबादाप्रमाणे महाविद्यालयीन शालेय विद्यार्थ्यांनी या ठिकाणी काढलेली आहे। हजारो विद्यार्थी यात सामील झालेले आहेत। मला वाटतं यावेळेचा उत्साह हा अतिशय मोठा आहे। आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी देशाला जगामध्ये ज्या उंचीवर नेऊन पोहोचवलेलं आहे त्यामुळे प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये जशी त्याचा अभिमान आहे, त्याचा गर्व आहे। आणि म्हणून आजची ही रॅली 14 ऑगस्टची रॅली, आज संध्याकाळी मशाल मोर्चा हा एक आगळा वेगळा कार्यक्रम जामनेरमध्ये आम्ही साजरा करत आहोत। देशभक्तीचं स्मरण प्रत्येकामध्ये जागावं यासाठी अगदी गाव पातळीपासून, अगदी गल्लीगल्लीपासून, सर्व देशभरातून, प्रत्येक गावातून, वाडीतून, वस्तीतून, तांड्यातून ही माती आपण त्या ठिकाणी नेत आहोत। याचा मागचा उद्देश एकच आहे की सर्व आम्ही भारतीय एक आहोत, आमच्या देशाची आमची मातृभूमी आहे, याची माती ही सगळ्यांसाठी आमच्यासाठी पवित्र आहे, हा या मागचा उद्देश आहे। आणि ही माती एकत्रित करून त्याचं दिल्लीमध्ये एक मोठं स्मारक त्या रूपांतर होणार आहे। आज 14 ऑगस्ट आहे, उद्या 15 ऑगस्ट आहे, स्वातंत्र्य दिन आपण साजरा करत आहोत। या निमित्ताने मी सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो। Thank you.
सर्वांनी शांतता बसायचं आहे, थोडी शांतता ठेवा सर्वजण, आणि होईल तितक्या जणांनी खाली बसून घ्यायचं आहे. कोणी सर्वांनी शांततेत उभं राहायचंय. मला भारत माता की. आज या तिरंग पादयात्रेच्या समारोप करून देते नामदार गिरीश दत्तात्रय महाजन, विद्यार्थी परिषदेचे पूर्व कार्यकर्ते आहेत. सध्या त्यांच्या वती जामनेर विधानसभा आमदार, महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास, पंचायत राज, पर्यटन मंत्री अशी जबाबदारी आहे. आजच्या या पदयात्रेला संबोधित करण्यासाठी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित आहेत श्री नागेशजी गलांडे, नागेश सुनीलराव गलांडे, मूळचे चिंचोली माळी, तालुका केज, जिल्हा बीड येथील कार्यकर्ते आहेत. स्थापत्य शास्त्रात पदविका व कला शाखेत पदवी तसेच कला शाखेत पद. माननीय श्री देवगिरी प्रदेश खड़ा यदि देश सारा संकटों पर मात करी हा राष्ट्र विजय हो हमारा. अशा या आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जामनेर शाखेच्या वतीने तिरंगा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी
यात्रेसाठी प्रमुख उपस्थित अतिथी म्हणून लाभलेले महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री गिरीशभाऊ महाजन मंचावर उपस्थित, आपल्या विद्यार्थी परिषदेचे शहर मंत्री, त्याचबरोबर माझ्यासमोर उपस्थित सर्व छात्र शक्ती। विद्यार्थी मित्रांनो, आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने तिरंगा पदयात्रेचे आयोजन केलेले आहे। विद्यार्थी परिषदेला विद्यार्थी परिषद मागील 75 वर्षांपासून शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रामध्ये कार्यक्रम चालतात। या कारवायाच्या विरोधामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या कारवायांच्या विरोधामध्ये पोलादाप्रमाणे त्यांच्या समोर उभे आहे। विद्यार्थी परिषदेचं तसं अमृत महोत्सवी वर्ष आहे, त्याचबरोबर आपण पाहतो की या देशामध्ये जेव्हा जेव्हा देशाच्या राष्ट्रीय सुरक्षा जेव्हा सुरक्षेचा विषय होतो तेव्हा विद्यार्थी आपण फक्त यावर चर्चा न करता, आंदोलन न करता, तर विद्यार्थी परिषद हा मिशन साहसी हा कार्यक्रम राबवते आणि विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणाचे धडे देते। माता की वंदे वंदे, छत्रपती शिवाजी महाराज की। मंचावर उपस्थित नागेशजी, अजय, प्रशांत, माझ्या समोर बसलेले सर्व विद्यार्थी बंधू भगिनी, सर्व शिक्षक, प्राध्यापक, सत्य उत्तमराव आहेत, जे के चव्हाण आहेत, सगळे पत्रकार मित्र, उद्या 15 ऑगस्ट आपला स्वातंत्र्य दिन आणि आज 14 ऑगस्ट, आणि त्या निमित्ताने अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांनी आयोजित केलेल्या या तिरंगा यात्रेसाठी आपण मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहात, त्याबद्दल सर्वप्रथम आपलं सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो। या ठिकाणी नागेशजीने सांगितलं की मी विद्यार्थी परिषदेचा एक कार्यकर्ता होतो, शालेय जीवनामध्ये असेल, महाविद्यालयीन जीवनामध्ये असेल, 11वी 12वी पासून आपल्यासारखा मी अझस्टोरी बसलेला असायचो आणि भाषण ऐकायचो। याचा अर्थ असाच आहे की तुम्ही सुद्धा आज भाषण ऐकतात, कुठे कुठेतरी तुम्ही आमदार होणार आहात, तुम्ही मंत्री होणार आहात। माझं शालेय जीवन इथेच झालं, तिथे जिल्हा परिषदची शाळा होती, तिथे आधी होतो, नंतर मग नूतन आता नूतन प्राथमिक विद्या मंदिर आपल्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये दुसरीपासून ती शाळा सुरू झाली, मग तिथे मी शाळेत गेलो, माझे वडील शिक्षक होते या शाळेमध्ये, आणि असं शिकत शिकत मग 7वी 8वी 9वी 10वी 11वी 12वीला आलो, विद्यार्थी परिषदेमध्ये आलो, आणि नंतर हा प्रवास माझा सुरू झाला। मी 11वीमध्येच कॉलेजचा GS झालो होतो, जनरल सेक्रेटरी झालो होतो, त्यावेळेला निवडणूक व्हायची कॉलेजमध्ये आणि सगळ्या विद्यार्थ्यांमधून मतदान व्हायचं। आता असं आहे की आता यावेळेला तो हुशार असेल वर्गावर तो CR होतो, आणि सगळ्या CR हुशार विद्यार्थ्यांमधून UR निवडला जातो, त्यावेळेला असं नव्हतं, त्यावेळेला जे बॅकबेंचर असतात सगळे मागे बसणार आहे, आम्ही निवडणूक लढायचो आणि निवडून यायचो। मी 4 वर्ष 5 वर्ष 1 वर्ष पुढे तर सोडलं, तर सर्व वर्ष मी या ठिकाणी कॉलेजमध्ये निवडून आलेलो होतो, आणि या निवडणुका लढत लढत विद्यार्थी परिषदामध्ये मी सदस्य होतो, आणि नंतर कॉलेज सोडल्यावर गावाचा ग्रामपंचायतचा सरपंच झालो, आणि सरपंच झाल्यानंतर लगेच 3 वर्षांनी निवडणूक लागली विधानसभेची 95 आणि जवळपास 30 वर्ष झाले मी सतत, म्हणजे आपले आई वडील मला या ठिकाणी निवडून देत आहेत, 30 वर्ष मी या ठिकाणी आमदार म्हणून महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आपले प्रश्न मांडतोय, आपली बाजू त्या ठिकाणी मांडतो आहे, आणि म्हणून या ठिकाणी मला आनंद होतोय की विद्यार्थी परिषदेच्या कार्यक्रमाला मला या ठिकाणी हजर होता आलं। आज 14 ऑगस्ट आहे, उद्या 15 ऑगस्ट आहे, आपण अमृत महोत्सवी वर्ष या वर्षी साजरा करतो आहोत, 75 वर्ष पूर्ण होत आहेत, आणि म्हणून एक आगळा वेगळा उत्साह जल्लोष या ठिकाणी आपल्या सगळ्यांमध्ये, त्या ठिकाणी पाण्याचे बाटे जरा बंद करा बेटा, फेकू नका द्या, एक माझ्या थांबा थांबा, आणि माझी विनंती आपल्याला की त्यांनी जे पाणी प्यायलेलं आहे त्यात जो प्लास्टिकची पौच आहे रिकामी ती आपल्या बॅगमध्ये ठेवा किंवा खिशामध्ये ठेवा, इथे एक सुद्धा पौच किंवा बाटली राहता कामा नये। स्वच्छ भारत अभियान हे मोदीजींनी सांगितलेलं आहे, त्यामुळे पाणी प्यायचं आणि कागद खाली फेकायचं, प्लास्टिक खाली फेकायचं हे अजिबात होता कामा नये। कार्यक्रम झाल्यावर आपली शिस्त या ठिकाणी दिसली पाहिजे, एक सुद्धा कागद या ठिकाणी राहता कामा नये याची काळजी सगळ्यांनी घ्यायची आहे। आपला समजला पण दुसऱ्याचा जरी खाली पडलेला असेल तर तो आपण लगेच उचलून घ्यायचा आहे, एवढं लक्षात ठेवा। आज आपण 15 ऑगस्टच्या निमित्ताने 14 ऑगस्टच्या निमित्ताने या ठिकाणी जमलेलो आहोत। नागेशजींनी या ठिकाणी सांगितलं, काश्मीरचा प्रश्न सांगितला,
पुन्हा राम जन्मभूमीचा प्रश्न सांगेल, आपल्या मुस्लिम मगरीसाठीचा तीन तलाकचा प्रश्न सांगेल. मित्रांनो, आपल्या प्रत्येकाला अभिमान वाटावा, प्रत्येकाला गर्व वाटेल असं काम देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजी या ठिकाणी करतायत. आज नुसत्या देशातच नाही तर अख्ख्या जगामध्ये भारताचं नाव गर्वाने घेतलं जातंय. मोदीजींचं नाव अतिशय गर्वाने या ठिकाणी घेतलं जातंय. आज जगाच्या पाठीवर कुठेही जा, जगाच्या पाठीवर कुठेही जा. मी परवा गेल्या महिन्यामध्ये मी जर्मनीला गेलो होतो, मी स्वित्झर्लंडला गेलो होतो आणि त्या ठिकाणी शासकीय कामाने गेलो असताना कुणालाही भेटा, कुठल्याही गाडीमध्ये बसा, टॅक्सीमध्ये बसा, रेस्टॉरंटमध्ये जा, इंडिया म्हटलं की लोक लगेच इतक्या म्हणजे अभिमानाने इतक्या गर्वाने आपलं नाव घेत आहेत, आपल्या मोदीजींचं नाव त्या ठिकाणी घेत आहेत की खरं आपलाही ऊर त्या ठिकाणी भरून येतो. आणि कधी काळी 25-30 वर्षामध्ये मी अनेक अर्ध जग मी फिरलो, जास्त फिरलो असेल, पण ज्या ज्या ठिकाणी जायचो त्यावेळेला भारत सांगितलं की लोकांचे डोळे बारीक व्हायचे, संकुचित व्हायचे. भारत हा उधारीवाला देश आहे, उधार मागणारा देश आहे. पण गेल्या 10-9 वर्षापासून पंतप्रधान मोदीजी आमचे झालेत आणि ज्या पद्धतीने आमची देशाची मान उंचावली, ज्या पद्धतीने देश आमचा वर चढत चाललेला आहे, खरं प्रत्येकाला अभिमान वाटतो. आणि आता आम्ही प्रत्येक कुठल्याही देशामध्ये गेलो जगातल्या तर भारत सांगितल्यावर सगळे अभिमानाने आमचं स्वागत करतायत, त्यांना गर्व होतोय. आमचे मोदीजी अमेरिकेला जाऊ द्या का लंडनला जाऊ द्या का जपानला जाऊ द्या का जर्मनीला जाऊ द्या, कुठल्याही देशात गेले तर त्यांचं एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये स्वागत होतोय की आजपर्यंत कुठल्याही पंतप्रधानांचं 75 वर्षामध्ये असं स्वागत झालं असेल. आणि म्हणून आम्हा सगळ्यांना हा गर्व आहे, अभिमान आहे की असे पंतप्रधान आम्हाला या ठिकाणी लाभलेले आहेत. काश्मीरचा प्रश्न या ठिकाणी काढला, काश्मीरच्या बाबतीत मी तुम्हाला काय सांगू, काय परिस्थिती होती. 370 कलम जर हटलं नसतं तर हा काश्मीर आमचा होता का पाकिस्तानचा होता हे आम्हाला समजत नाही. अतिरेक्यांचा धुडगूस त्या ठिकाणी होता, काश्मीरी पंडितांची सगळ्यांची कत्तल, भगिनींची मुलींची त्या ठिकाणी करण्यात आली, अमानुष अत्याचार त्या ठिकाणी झाला. पण 370 कलम हटेल असं कुणालाही वाटलेलं नव्हतं. उत्तमराव आपण या ठिकाणी बसलेला आहात. किती वेळा मी दोडा आंदोलनामध्ये गेलो काश्मीरमध्ये, तिथे अटक झाली. श्रीनगरच्या लाल चौकामध्ये आम्ही गेलो झेंडा फडकवायला, झेंडा फडकवता येत होता आमचा तिरंगा 15 ऑगस्टला. किती वेळा आम्ही गेलो, कधी त्या ठिकाणी तिरंगा आम्हाला फडकू दिला नाही अतिरेक्यांनी, तिथल्या स्थानिक लोकांनी. पण आज 370 कलम माननीय मोदीजींनी रद्द केलं आणि हा काश्मीर खऱ्या अर्थाने आमचा झाला. आणि गेल्या 3 वर्षापासून आमचा तिरंगा त्या ठिकाणी डौलाने फडकतोय याचा अभिमान तुम्ही आम्हाला सगळ्यांना दिसवायला पाहिजे. प्रत्येकाला आहे. आज काश्मीरमध्ये सगळ्या कारवाया थांबलेल्या आहेत, सगळ्या कारवाया अतिरेक्यांच्या थांबलेल्या आहेत. आज सगळ्यात जास्त वर्धक फेकू रे, वर्धक फेकू पाणी, सगळ्यात जास्त पर्यटक कधी गेले असतील तर 2 कोटी लोकांच्या वर पर्यटक या वर्षी काश्मीरमध्ये त्या ठिकाणी गेलेत. देशामध्ये मला वाटतं हा आकडा पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेला आहे. आता काश्मीरमध्ये प्रत्येकाला जाता येतं, घर खरेदी करता येतं, जमीन खरेदी करता येते, तिथे हॉस्पिटल टाकता येतं, तिथे हॉटेल टाकता येतं. 370 कलम रद्द झाल्यामुळे आता खऱ्या अर्थाने हा आमचा मुकुटमणी जो काश्मीर म्हणवला जातोय तो आता आमचा झालेला आहे. श्रीराम जन्मभूमीचा विषय असाच होता. गेल्या अनेक वर्षापासून अयोध्येमध्ये श्रीरामाचा जन्म झाला की सांगण्याची गरज नाही, पण तो त्या ठिकाणी आम्हाला त्याचं मंदिर करता येत नव्हतं. त्या ठिकाणी बाबरी मशीद आमचं मंदिर म्हणून झालेली होती. कोर्टाने निर्वाळा दिला, सरकारने फॉलोअप केला आणि आज भव्य दिव्य राम मंदिर आहे. त्या जानेवारीमध्ये जगातलं सगळ्यात मोठं राम मंदिर, सगळ्यात मोठं मंदिर त्या अयोध्येला त्या ठिकाणी उभं राहतंय. त्या ठिकाणी आम्हाला दर्शनासाठी जायचंय, त्याचा अभिमान आम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी. आमच्या मुस्लिम भगिनी 3 तलाकमुळे त्या ठिकाणी त्याचा केवढा अन्याय होता, किती त्याचा छळ चाललेला होता. आम्ही निर्णय घेतला, मोदीजींनी निर्णय घेतला, आपल्या खासदारांनी पार्लमेंटमध्ये निर्णय घेतला आणि एक महत्त्वपूर्ण कायदा त्या ठिकाणी पास झाला, ते बिल पास झालं आणि आज आमच्या मुस्लिम भगिनी सुरक्षित झालेल्या आहेत. अशा अनेक गोष्टी सांगता येतील ज्या सरकारने त्याचा निर्णय घेतलेला आहे. परंतु आज जास्त वेळ आपल्याकडे हे ऊन तापतंय, आपण मी बघतोय आपली परिस्थिती काय आहे या ठिकाणी आणि म्हणून मी जास्त वेळ आपला घेणार नाही. परंतु या ठिकाणी मित्र आपल्याकडून अपेक्षा, आमच्या मुली या ठिकाणी आपल्याकडून अपेक्षा आहेत. आपण देशाचं भविष्य पुढे देश आपल्या हातामध्ये आम्हाला सोपवायचा आहे आणि म्हणून आपल्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. आणि म्हणून मोदीजी ज्या पद्धतीने काम करतायत, ज्या पद्धतीने मन की बात मधून बोलतायत, ज्या पद्धतीने देशाचं चित्र त्यांनी बघितलंय, कुठलं करायचं आहे, आर्थिकदृष्ट्या आपल्याला सक्षम करायचं आहे आणि त्यासाठी आपली सगळ्यांची मदतीची आवश्यकता आहे. आपण सर्व पुढे देशाचं भविष्य आहात, आपल्या हातात देशाची सूत्र आम्हाला सोपवायची आहे. आणि म्हणून मला वाटतं मोदीजींनी ज्या ज्या सूचना दिलेल्या आहेत, जे जे त्या ठिकाणी विनंती केलेली आहे, जे आता प्रकल्प हाती घेतलेले आहे, ते पूर्ण करण्यासाठी आपली आवश्यकता आहे, आपल्या मदतीची आवश्यकता आहे.
आणि म्हणून शैक्षणिक दृष्ट्या सुद्धा मागे जे आपण जे सांगितलं ती वस्तुस्थिती आहे. आता आपण सगळ्या शिक्षण क्षेत्रामध्ये बदलच करतोय, सगळे पॅटर्न बदलतोय, नुसते डिग्र्या घेऊन घालण्यात येणारी पिढी आपल्याला नकोय. तर या ठिकाणी बाहेर पडल्याबरोबर मग तुम्हाला जे ट्रेनिंग दिलं जाईल, जे शिकवलं जाईल, त्याबरोबर त्याला नोकरी मिळाली पाहिजे, तुम्हाला जॉब मिळाला पाहिजे, तुमच्या हाताला काम मिळालं पाहिजे. या दृष्टीने आता आपण शैक्षणिक धोरण जे आहे त्याच्यामध्ये या ठिकाणी बदल केला जातोय. मेडिकल क्षेत्रामध्ये मी मागच्या वेळी महिनाभरापूर्वी माझं खातं बदललं, मी मेडिकल एज्युकेशन खात्याचा मंत्री होतो, वैद्यकाचा. त्याच्यामध्ये आपल्याला कल्पना आहे सोनबर्डीवर आपण काय काय उभं केलं, तुम्ही सगळ्या ठिकाणी गेले असाल. आता तिथे पुन्हा आपण बघा, आतापर्यंत ते फक्त 3 कोटी खर्च झालेले आहेत, आता मी 40 कोटी रुपये आणलेले आहेत. मी त्या खात्याचा मंत्री आहे आणि होतं भव्य दिव्य. हे सोनबर्डीचं आपण रूप आलटतोय, तिथे आपण वॉटर पार्क करतोय, तिथे बर्ड पार्क करतोय, त्या ठिकाणी आपण सायकल ट्रॅक करतोय 3 किलोमीटरचा, रनिंग ट्रॅक करतोय त्या ठिकाणी आपण 3 किलोमीटरचा, त्या ठिकाणी अजून आपण नाना नानी पार्क करतोय. म्हणजे तुम्ही विचारही केला नसेल इतकी चांगली सुंदर सोनबर्डी आपण त्या ठिकाणी करतो. आणि त्याचबरोबर या ठिकाणी आपण बसलात, त्याच्या बाजूला जी जागा खाली झालेली, मार्केट खाली झालेलं आहे ते तोडलेलं आहे, त्या ठिकाणी आमचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचं भव्य दिवस स्मारक 10 कोटी रुपये खर्च करून आपण त्या ठिकाणी करतो. येणारा प्रत्येक माणूस त्या ठिकाणी थांबेल आणि बघेल की जामनेरमध्ये काय झालेलं आहे. म्हणून आपण त्या ठिकाणी वीजवरती लाईटिंग करतोय, आपण त्या ठिकाणी 4 कोटी रुपये फक्त त्या लाईटिंगसाठी खर्च करतोय. डिजिटल लाईटिंग आपण त्या ठिकाणी करतोय, डिजिटल शो आपण त्या ठिकाणी करणार आहोत. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आपण एका पुढच्या जागेसाठी त्या ठिकाणी करतो. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे भव्य दिव्य पुतळे आपण त्या ठिकाणी उभे करतो. महात्मा ज्योतिबा फुलेच्या नावावर आपण ते मार्केट सुरू केलं, ते 300 गाड्या आहेत, आता पुढे तुटेल सगळ्या समोर आणि मार्केट आपण त्या ठिकाणी उभं करतोय. आता आपण बघतोय रस्ते किती मोठे झालेत, किती लाईट लागलेत. पळासखेड्यापर्यंत जळगावपर्यंत जा, दुर्गापर्यंत 4 रस्ते रस्ते झालेत, भुसळकडे जा 4 रस्ते झालेत, पहूरकडे जा 4 रस्ते झालेत. तुम्ही जिकडे जाल त्या ठिकाणी तो जामनेर वाढताना दिसतोय, त्याची प्रगती होताना दिसतोय, त्याची भव्य दिव्यता आपल्याला दिसते. आणि म्हणून या शहरासाठी माझी जबाबदारी आहे, इथेच मी शिकलोय, इथेच मोठा झालेलो आहे, या शाळेमधला मी विद्यार्थी आहे. आणि म्हणून या गावासाठी, या तालुक्यासाठी अगदी जे काय करता येण्यासारखं असेल ते निश्चित करण्याचा माझा मंत्री म्हणून या ठिकाणी प्रयत्न आहे. आणि म्हणून आज आपला जास्त वेळ पुन्हा मी या ठिकाणी घेणार नाही, मला पुढच्या पहुरच्या कार्यक्रमाला जायचं आहे. बोलायसारखं खूप आहे, खूप बोलतंय, पण तू तुमच्याकडे शाळेमध्ये येऊन तुम्हाला सावलीमध्ये बसून आणि मग मी बोलेन. नाही तर तुम्ही म्हणाल की इतकं उंच आपल्या मंत्री काय बोलताय, त्यामुळे मी जास्त वेळ आपल्या या ठिकाणी घेणार नाही. तर पुन्हा आपल्याला मी 15 ऑगस्टच्या निमित्ताने सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. 15 ऑगस्टच्या निमित्ताने आपण हे संकल्प करूया की आपला भारत हा स्वच्छ असला पाहिजे, सुंदर असला पाहिजे, हिरवा असला पाहिजे. आणि म्हणून झाडी लावा, त्याचं संवर्धन करा, स्वच्छता पाळा. विशेष करून शाळेतल्या महाविद्यालयाचा विद्यार्थी विद्यार्थी मी सांगेन, आमचे विद्यार्थी या ठिकाणी आहेत. दरवर्षी मी आपल्या शाळेला रंग देतो तिकडे, आपल्या एकलव्य शाळेला मुलं खटा कोपऱ्या कोपऱ्यामध्ये थुकून ठेवत आहेत. माणिकचंद खात आहेत, कुठे विमल खात आहेत, कुठे सुमन खात आहेत, कुठे गोवा खात आहेत, काय काय खात आहेत मला माहीत नाही. परंतु काय करतोय आपण, इतक्या तरुण वयामध्ये, लहान वयामध्ये आपण व्यस्तारित झालेलो आहोत. आणि म्हणून या निमित्ताने मी आपल्या सर्वांना विनंती करणार आहे की व्यस्तापासून लांब राहा. काय करायचं असेल तर सर्वात आधी व्यस्तापासून लांब राहा. आपला देश, आपला भारत हा जगातला सगळ्यात तरुण देश आहे. 15 ते 25 सगळ्यात तरुण कुठे जगामध्ये, तर ते आपल्या भारत देशामध्ये, आपल्या देशामध्ये. परंतु तरुण जर हा असून सुद्धा जर व्यस्ताधीन असेल, दारू पिणारा तरुण असेल, तंबाखू खाणारा तरुण असेल, सिगरेट पिणारा तरुण असेल, तर या तरुणाचा उपयोग काय, या तरुणाईचा आम्हाला फायदा काय. आणि म्हणून तरुण कसा असला पाहिजे, त्याच्या मनगटामध्ये जोर असला पाहिजे, त्याच्यामध्ये धाडस असलं पाहिजे. आणि त्याचा धक्का मारला की तीन ठिकाणी गटरीमध्ये जाऊन पडणारा दारू पिऊन नको आपल्याला. आज गुटखा खाऊन, पानपरा खाऊन या ठिकाणी अनेक लोक हॉस्पिटलमध्ये पडलेले आहेत. माझं मोठं काम या क्षेत्रामध्ये आहे, तोंडं फुटलेत, घट दुर्गंधी सुटलेली आहे, सगळा फस वाहतोय, कोणाची जीप कापावी लागते, कोणाचा घसा कापावा लागतोय. आणि वर्षा 15 दिवसांमध्ये 6 महिन्यामध्ये लोक मरायला लागलेले आहेत. आणि म्हणून मला वाटतं की व्यस्तापासून सर्वजण लांब राहा, चांगलं खा, चांगलं प्या, चांगला व्यायाम करा. मी तुम्हाला माझं उदाहरण सांगेन, मी पुढारी वाटतं का कोणते ऐकले तुम्हाला, मी 30 वर्ष मी विधानसभेतला भारतीय जनता पक्षाचा सगळ्यात सिनियर माणूस आहे, सदस्य आहे 5 लोकांमधला, आमदारांमधला. पण कुठल्या अँगलने वाटतंय का पुढारी तुम्हाला, पुढारी कसे असतात, मोठ पोट म्हणजे पुढारी, पण ती आता कसे पूर्वीची होती, आता तशी नाही आहे. आता म्हणून 30 वर्ष मी राजकारणात होतो,
पांच वर्ष जे सरपंच आहे 35 मी कॉलेज सोडल्यापासून निवडून येतोय. कॉलेजच्या बाहेर पडलो आणि सरपंच झालो. तुमच्या सरकार असतात ना, कमी जास्त असेल 24-25 वर्षाचा असेल, आणि तेव्हापासून मी या ठिकाणी राजकारणामध्ये आहे. पण मी कुठलंही व्यसन केलं नाही. आपण व्यसनापासून दूर आहे, सांगायचा अधिकार मला काय आहे? नाहीतर मीच तुम्हाला सांगायचं, दारू पिऊ नका. आणि संध्याकाळी भाऊ बार बनी बसले मंत्री मोठे कुठे चिक झाले. मला तुम्हाला सांगायचा अधिकार नाही. मी तंबाखू खाईल, मी थुकत बसेल इकडे तिकडे. मला तुम्हाला सांगायचा अधिकार नाही की तंबाखू खाऊ नका, सिगरेट पिऊ नका. पण माझ्या जीवनामध्ये मी अंगीकारलाय, मी सुपारी सुद्धा मित्र कधी खाल्ली नाही. मी माझ्या आयुष्यामध्ये चहा कॉफी सुद्धा प्यालो. चहा मला कशी असते अजूनपर्यंत मला माहित नाही, लहानपणापासून माहित नाही. चहा सुद्धा प्यालो नाही. मग बिडी, सिगरेट, तंबाखू, दारू तर फार दूरची गोष्ट आहे. मी दररोज व्यायाम करतो, मी दररोज सकाळी 7-8 किलोमीटर पळतो, मी दररोज 1 तास जिम मध्ये असतो. मी कुठे असू द्या, मी जिम मध्ये त्या ठिकाणी असतो. आणि म्हणून आपापली शरीराची ही व्यवस्थित ठेवली पाहिजे, अतिशय चांगली ठेवली पाहिजे. अन्यथा मग आई वडील रोगेले पोराला बसण्यात पोहोचावं लागतंय दारूच्या नशेमध्ये. ही परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. आणि म्हणून आपण सगळ्या व्यस्तापासून दूर राहा, एक सदृढ पिढी आपल्या देशाने तयार करा. या देशाने तुम्ही भारतीय नागरिक आहात. या देशामधला तरुण असा असला पाहिजे की या देशाकडे वाकड्या नजरेने बघण्याची कुणाची हिंमत असता कामा नये. कारण की तेव्हाच होईल की ज्या वेळेला तुमच्या मनगटामध्ये जोर असेल, तुमच्या हृदयामध्ये कुणीतरी आग सरत असेल, देशभक्तीसाठी तुमच्या मनामध्ये कुणीतरी ज्योत प्रेरित असेल. आणि म्हणून यासाठी सर्वांनी भविष्य काळामध्ये सज्ज व्हावं एवढंच आव्हान आपल्याला प्रसंगी मी करतो. पुन्हा 15 ऑगस्टच्या निमित्ताने आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजचा कार्यक्रम अखिल भारतीय विद्यार्थी परिषद गेल्या 5 वर्षापासून जामनेर शहरामध्ये तिरंगा पदयात्रेचं आयोजन करत आलेली आहे. तर या तिरंगा पदयात्रेसाठी उपस्थित आपल्याला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीशजी महाजन यांनी आपल्या या कार्यक्रमाला त्यांचा वेळातला वेळ काढून आपल्याला कार्यक्रमाला उपस्थिती दिली, याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. देवगिरी प्रदेशाचे प्रदेश मंत्री श्री गिरीशजी महाज श्री नागेशजी गलांडे यांनी आपल्या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून त्यांनी त्यांचा वेळ दिला, याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. महाविद्यालयाचे विद्यार्थी, त्यांचे प्राचार्य, शहरातले नागरिक, पूर्व कार्यकर्ता बंधू यांनी सर्वांनी या तिरंगा रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणाचं सहकार्य आपल्याला केलेलं आहे, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि इथं कार्यक्रम संपला असे जाहीर करतो. सर्वांनी राष्ट्रगीतासाठी उभं राहू. शहरामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे जामनेर शहरामध्ये भव्य दिव्य तिरंगा पदयात्रेचे आयोजन हे करण्यात आले होते. या आयोजनामध्ये जामनेर शहरातील विद्यालय तसेच महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी तसेच जामनेर शहरातील सर्व नागरिक या ठिकाणी हजारोच्या संख्येमध्ये उपस्थित होते. जामनेर शहरामध्ये आज तिरंगा पदयात्रा हा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषामध्ये साजरा करण्यात आलेला आहे. या पदयात्रेमध्ये कोणत्याही प्रकारचं वादविवाद होऊ नये त्यासाठी पोलीस बंदोबस्त सुद्धा लावण्यात आला होता. तसेच या ठिकाणी गांधी चौकामध्ये या ठिकाणी या पदयात्रेचा समारोप हा करण्यात आला आहे. या पदयात्रेचा समारोप हा राष्ट्रगीताने करण्यात आलेला आहे. उद्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जे बीन महाराष्ट्रातर्फे सर्व भारतवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. कॅमेरामन विलास डाकरेसह मी पूजा बोरसे, जे बीन महाराष्ट्र न्यूज, जामनेर. या बातमी तिथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.